आजपासून खऱ्या अर्थानं विधानसभा निवडणुकीचा राजकीय पारा तापायला सुरुवात होणार आहे. आजपासून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज वाटप जे आहे ते या ठिकाणी सुरू होणार आहे. आपण बघू शकतो मी सध्या नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आहे आणि नागपूर शहरातल्या 6 विधानसभा मतदारसंघाचे शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये अर्ज वाटप केले जाणार आहे. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आपण बघू शकतो मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघ क्रमांक 55 चे अर्ज जे आहे ते इथून इच्छुक उमेदवारांना दिले जाणार आहे आणि त्यामुळे आजपासून खऱ्या अर्थानं राजकीय पारा जो आहे तो या ठिकाणी वाढायला सुरुवात होईल. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख जी आहे ती 29 ऑक्टोबर आहे आणि 4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेता येणार आहे. आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. हे बघा या ठिकाणी संपूर्ण व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर CCTV वॉच असणार आहे. या ठिकाणी बघा मध्य नागपूरचे अर्ज जिथून स्वीकारले जाणार आहे तिथे अर्ज वाटप केले जाणार आहेत. त्या ठिकाणी अशा प्रकारे CCTV कॅमेरे जे आहे ते लावलेले आहे आणि अर्ज वाटप करण्यापासून तर अर्ज स्वीकारण्यापर्यंत संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जाणार आहे. CCTV जे आहे त्याचं रेकॉर्डिंग CCTV केलं जाणार आहे आणि हे दृश्य आपण बघू शकतो. आज थोड्याच वेळात हे अर्ज वाटप जे आहे ते सुरू होणार आहे. नागपूर जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ आहे आणि त्यापैकी 6 विधानसभा मतदारसंघ हे नागपूर शहरात येतात आणि 6 विधानसभा मतदारसंघ हे ग्रामीणमध्ये येतात. शहरातील विधानसभा मतदारसंघाचे जे अर्ज आहे ते या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत वाटप केले जाणार आहे. त्यामुळे आजपासून खऱ्या अर्थानं राजकीय पारा वाढायला सुरुवात होईल. कोण इच्छुक आहे, कोण बंडखोरी करणार याचीही स्पष्टता आजपासून यायला सुरुवात होईल. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.